नमस्कार, यावेळी एक महत्वाची बातमी. आज सकाळपासून सुरू असलेल्या घटनांसंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रकार परिषद घेऊन आज माहिती दिलेली आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेच्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये मिराज 2000 या 12 लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे 3:30 सुमारास 1000 किलो बॉम्ब टाकून एअर स्ट्राईक केली होती. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारताविरोध विरोधात कारवाया करायला सुरुवात केली आहे. काल रात्रीपासून पाकिस्तानकडून 12 ते 15 वेळा शस्त्रसंधींचं उल्लंघन करत मोठी शस्त्रे भारताकडे डागण्यात आली आहे. त्यामध्ये उखळी तोफा आणि मिसाईलचाही समावेश होता. पाकिस्तानी विमानांनी राजौरी भागात बॉम्ब वर्षावही केला, मात्र भारतीय वायुसेनेने पाकिस्तानचा डाव उधळून लावला. भारतीय विमानांनी पाकिस्तानचा हल्ला परतवून लावला, ज्यामध्ये पाकिस्तानचे एक विमान नेस्तनाबूत करण्यात आले आहे. यावेळी पाकिस्तानचे F-16 F-16 हे विमान पाडण्यात आले आहे. त्यानंतर आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार आणि एअर व्हाईस मार्शल यांनी ही पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली आहे की सकाळी पाकिस्तानच्या वायुदलाच्या विमानाने भारतात घुसखोरी केली होती, मात्र भारतीय दल वायुदल सतर्क होते. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याचं भारतीय वायुदलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानचे F-16 F-16 हे विमान भारताकडून पाडण्यात आलं आहे, मात्र या दरम्यान भारतीय वायुदलाचे MiG-21 हे विमान परतले नाही, तर भारताचा एक पायलटही परतला नाही, अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. पहा ही पत्रकार परिषद. इंडिया हॅड इन्फॉर्म्ड अबाउट काउंटर टेररिझम ऍक्शन इट टूक येस्टरडे अगेन्स्ट अ टेररिस्ट training camp of Jaish e Mohammed in Pakistan based on credible evidence that Jaish e Mohammed intended to launch more attacks. Against this counter terrorism action, Pakistan has responded this morning by using its air force to target military installations on the Indian side. Due to our high state of readiness and alertness, Pakistan's attempts were foiled successfully. The Pakistan Air Force was detected and the Indian Air Force responded instantly. In that aerial engagement, one Pakistan Air Force fighter aircraft was shot down by a MiG-21 Bison of the Indian Air Force. The Pakistani aircraft was seen by ground forces falling from the sky on the Pakistan side. In this engagement, we have unfortunately lost one MiG-21. The pilot is missing in action. Pakistan has claimed that he is in their custody. We are ascertaining the facts. Thank you very much.